हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ, कसे आहात तुम्ही? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. तर माझ्या सर्व गोड ताईंना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज व्हिडिओ चालू केला सकाळी सकाळी. जरा आज अदितीचे बाबा घरी होते म्हणून टिफिनची वगैरे अशी काही धावपळ नव्हती. आणि अदिती गेली किंडर गार्डनमध्ये. अनवीला आज मला थोडं हॉस्पिटलला न्यायचं होतं. थोडं तिला स्किन प्रॉब्लेम होत आहे. तिला थोडं कानाचं इन्फेक्शन झालेलं आहे. म्हणजे कान टोचल्यानंतर थोड्या तिला जे इन्फेक्शन होते ते झालेलं आहे. आणि थोडं आणखी असं वेगळं ॲलर्जीसारखं काहीतरी वाटत होतं. तर म्हटलं आज तिला घेऊन जाते. पण काय झालं ना, थोडं माझं समजलंच नाही, माझ्या लक्षातच राहिलं नाही की आजचा शुक्रवार आहे. म्हणजे आणि हॉस्पिटल जे असते ते कमी वेळासाठी, तिचं जे डॉक्टर असते ते तिथं असते. आणि नंतर मग तिला दुसऱ्या हॉस्पिटलला जावं लागतं. आणि नंतर लक्षात आलं, मग अनवी पण घरीच होती आज खेळत. आणि त्याच्यामुळे मग थोडी कामांमध्ये मला मध्ये करत होती, थोडा उशीर होत होता. तर आज वटपौर्णिमा आहे म्हणून केस वगैरे धुवून घेतले व स्वच्छ. आणि जाण्याची तयारीच केली होती मी. पण बरं की घरीच लक्षात आलं की अरे आज तर डॉक्टर कमी वेळ असतो तिथं. तर असो, तर आता झाली आहे म्हणजे सकाळची सर्व तयारी झालेली आहे. घर जे नाश्ता झालेला आहे त्यांचा आणि स्वयंपाक पण त्यांच्यासाठी करून ठेवलेला आहे. आणि आता मग बाकीचे कामं करते. मी चाललो माझ्या किंडर गार्डनमध्ये. मी स्कूलमध्ये जाणार आहे. आमच्या घरी तिकडे किंडर गार्डनमध्ये अपशीट फायर आहे. अपशीट फायर म्हणजे जेव्हा आपण लास्ट डे किंडर गार्डनमध्ये असतो तेव्हा काहीतरी फायर करता, म्हणजे काहीतरी सेलिब्रेशन करता. जसं की बर्थडे असते तेव्हा आपण सेलिब्रेशन करतो. मग तुम्हाला आज बाय बाय करणार आहे ना ते किंडर गार्डन मधून. आणि तुम्ही कुठे जाणार आहे नंतर? स्कूल मध्ये. म्हणून आज तुमची काय आहे, पार्टी आहे थोडी छोटीशी मुलांची. ओके, चला टगू. हे अनवीने तोंडात घातलं. ची, तोंडात नाही घालू ते. चला आम्ही थोडं मार्केटमध्ये जातो, थोडं सामान घ्यायचं आहे. टगू आणि मी मार्केटमध्ये जातो. चॉकलेट हो, चला. तू की नाही तिथं किंडर गार्डन मध्ये आणि दीदी इथं शुले मध्ये. नाही ग, तू किंडर गार्डन, तू दीदी मोठी झाली की आणि दीदी मग या मध्ये आली मोठी झाल्यानंतर शुले मध्ये. आणि मग तू पण मोठी झाली की तू पण शुले मध्ये येशील, अजून तू छोटी आहे. ओके ना दीदी. आता मी छोटी आहे. मग मोठी झाली की शुले मध्ये. चला आता कुठे चाललो आपण? चॉकलेट. तर दीदीचा आज शेवटचा दिवस होता किंडर गार्डन. म्हणजे अजून किंडर गार्डन चालू आहे पण ते जे सेलिब्रेशन आहे ते आज करत होते, शेवटच्या दिवसाचं जे असते ते. तर तिला किंडर गार्डनमध्ये सोडलं मी. इकडे फक्त मुलंच येतात ते सेलिब्रेशनसाठी, टीचर आणि मुलं. तर तिला तिथं किंडर गार्डनमध्ये सोडलं. आणि मला थोडं सामान आणायचं होतं. तर मी आली अनवीबरोबर सुपर मार्केटमध्ये घराजवळच्या. आणि थोड्या फंडच्या बॉटल होत्या. तर जे आपलं ज्यूस वगैरे पिणं झालं की त्याचा आपल्याला फंड मिळतो, म्हणजे पैसे मिळतात. तर ते पैसे पण आपल्याला देतात. आणि जर आपल्याला जर तिथलं जर आपण काही सामान वगैरे घेतलं तर मग ते सामान जे असते ते त्यामध्ये ॲड करतात, ते बिल त्यामध्ये ॲड करतात. जेवढ्याचं आपले ज्या बॉटल झाल्या तेवढे ते मायनस करून आपल्याला पर जेवढे आपल्याला किंवा द्यायचे असले, आणखी जास्त सामान झालं द्यायचे असले तर आपल्याला तेवढं मायनस करून ते देतात. तर इथं मला थोडी आपल्याकडची जी गवळी वांगी असते, आमच्याकडे याला गवळी वांगी म्हणतात, तर ते मला इथं दिसली होती. पण त्याची किंमत थोडी जास्त वाटली मला. काहीतरी आपली इंडियन रुपीज म्हणजे 144 काही असे त्यांची किंमत होती. आणि हे बघा, हे असे इकडे म्हणजे नेहमी असे असतं इकडे, तर हे थोडे स्वस्त असतात. आणि आपल्याकडचं याला आमच्याकडे विदर्भामध्ये वायको म्हणतात. आणि यांच्यासाठी काकडी शेतामध्ये मस्त याचे वेल एक दोन वेल पेरला का खूप सारे याचे शेतामध्ये. म्हणजे घरचे पण खायचे, शेजारी पाजारी पण खायचे, शेतात येणारे मजूर पण खाऊन
ते खराब होऊन शेतामध्ये पडलेले राहायचे आणि पिकल्यानंतर तो खूप छान लागा मस्त पिकल्यानंतर आम्ही त्याच्यावरती साखर टाकत होतो आणि साखर टाकून मस्त खात होतो. एकदम चव त्याची येत होती आणि कोवळे कोवळे म्हणजे एकदम छोटे छोटे जे राहायचे ते पण मला खूप आवडायचे. तर थोडं सामान घ्यायचं होतं, ते सामान घेतलं आणि घरी आली. तर आज आहे वटपौर्णिमा, सर्वांना तर माहीतच असेल म्हणजे आज दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. आणि अन्वीने बघा मी पूजेचं सामानच काढत होती, तर हिने बघा कुंकू लावून कसं एकदम तयार झाली ती. हॅलो, माझा अपशीट फायर झाला. आता मला ग्रोस ट्विट भेटली जिथे नको टाकू जेजीचा बेटा तो एवढी मोठी आहे. नाही नाही तुझं नाही काम असं बघू दे. अतिथी लिहिलेलं आहे म्हणजे हातावर पण घेते आणि मस्त वाटते. ठेवून दे बेटा आता ते छान वाटते. टक्कू सर्व त्याचा ढिंगा ना कधी आणि काय बघ काय आहे चॉकलेट असतात त्यात. तर तुम्हाला मी शॉर्टमध्ये माझा आजचं लुक दाखवलं. तर म्हणतात आज वटपौर्णिमेच्या दिवशी किंवा कोणते पण सवासनची पूजा असली की हिरव्या कलरची किंवा लाल कलरची साडी घालायची शुभ असते. म्हणून माझ्याकडे ही हिरव्या कलरची साडी होती जेव्हा मी लास्ट दिवाळीला गेली होती भारतामध्ये. तर तेव्हा माझ्या ताईने हे ऑर्डर केले होते, एक लाल कलरची सेम अशीच आणि ही एक हिरव्या कलरची, खूप छान दिसतात अंगावरती. तर ऑनलाईन तिने ऑर्डर केल्या होत्या दोघींसाठी. तर इथं मी पूजा मांडून घेतली आहे, सिंपल अशी पूजा मी करणार आहे. वडाचं झाड इकडे ऑनलाईन जर बघितलं किंवा इथल्या नर्सरीमध्ये पण बघितलं तर मिळू शकते, पण आमच्याकडे म्हणतात वडाचं झाड आपल्या घरामध्ये नको. जर मोठं अंगण असेल किंवा गार्डन असेल तर गार्डनमध्ये आपण लावू शकतो, पण आतमध्ये घरामध्ये ठेवायचं नाही असं म्हणतात. म्हणून मी काही आणलं नाहीतर 20-30 युरोपर्यंत मिळू जाते छोटंसं झाड. आणि त्याच्यानंतर इकडे विंटरमध्ये बाहेर तर आपण ठेवू शकत नाही, उन्हाळ्याचं ठीक आहे गॅलरीमध्ये आपण ठेवू शकणार त्यांना, पण 3-4 महिन्यानंतर आणखी ते खराब होणार आतमध्ये आणल्यानंतर. आणि आतमध्ये तर आणत नाही, एक मनामध्ये राहतेच नाही की आपण वडाचं झाड आणलेलं आहे त्याच्या माग, म्हणजे खरं आहे का खोटं आहे माहिती नाही. म्हणून सर्व बायका आपल्या ज्या मराठी बायका आहे त्या असे पूजा करतात, फोटो वगैरे किंवा वडाची ड्रॉइंग वगैरे करून त्याची पूजा करतात. तर मी पण आज तशी सिम्पलशी पूजा करणार आहे. तर गणपती बाप्पाचे जे आहे छान असं मस्त आंघोळ करून घेणार आहे आधी, आणि नंतर पंचामृतनं आंघोळ करून घेणार आहे. आधी आचमन करून घेतलं, नंतर गणपती बाप्पाची आंघोळ करून घेतली. कोणत्याही पूजेच्या आधी गणपती बाप्पाची आंघोळ करत असतात, तर पंचामृताने आणि आपल्या साध्या पाण्याने आंघोळ करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर फोटो मी काढून घेतलेला आहे प्रिंटरमधून, आपल्या गुगलवरून घेतला आणि प्रिंटरवरून काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता गणपती बाप्पाचं विराजमान करते. गणपती बाप्पाची आंघोळ झाल्यानंतर गणपती बाप्पाला पण हळद कुंकू त्याच्यानंतर फूल वाहून दिलं. आणि मग बाकीचे जे देव आहे घरातले त्यांना पण लक्ष्मी मातेला अन्नपूर्णा मातेला रुक्मिणी मातेला यांना हळद कुंकू लावून सर्वांना मी फुलं वाहली.
त्याच्यानंतर वडाचं जे चित्र आहे त्याला आधी पाण्याने, नंतर पंचामृत आणि असे फुलांनी शिंपडून घेतलं, पाणी, पंचामृत, त्याच्यानंतर हळद, कुंकू, अक्षता वाहून घेतल्या. फुलं वाहून घेतले आणि गणपती बाप्पाला गुड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि एक फळ आहे जे पूजेच्या ठिकाणी ठेवले आणि जो आंबा आहे, म्हणजे आंबा तर प्रॉपर आंबा नाही आहे, थोडं कच्ची कैरीसारखं आहे, इथलं जर्मन सुपर मार्केटमधून मी आणलेला आहे. तर सुताने त्याला आपलं सूत, जो सूत आपण वापरतो वडाला फेऱ्या मारण्यासाठी, त्यानेच जो आंबा आहे त्याला 9 असे गुंडाळून घेतले आणि इथं फोटो असल्यामुळे फेरे तर मारू शकत नाही म्हणून आंब्याला तर 9 वेळा मी सूत लावून घेतलाच आहे. त्याचबरोबर असे हाताने 9 सूत काढून घेतलेले आहे आणि ते मी देवाजवळ, म्हणजे फोटो पुढे ठेवलेलं आहे. तर ही झाली अशी साधी सरळ पूजा. मनाभावे केलेले छोट्या वस्तू किंवा कमीत कमी वस्तू असल्या तरी देवाला पाहून जाते, नमस्कार केला. प्रत्येक बाईचं इच्छा असते की आपलं सौभाग्य अखंड राहायला पाहिजे, निरोगी राहायला पाहिजे, तीच प्रार्थना देवाकडे केली. आणि आमच्याकडे, म्हणजे तुमच्याकडे असते की नाही प्रत्येकाची जशी वेगवेगळ्या प्रथा असतात प्रत्येक भागामध्ये, तर आमच्याकडे नैवेद्य, आपण जेव्हा वडाची पूजा करायला जातो तेव्हा भिजलेली जी हरभऱ्याची डाळ असते ते त्यात गूळ टाकतात थोडं आणि ते वडाच्या झाडाजवळ नैवेद्य म्हणून थोडीशी ठेवतात, तर ते पण मी थोडंसं नैवेद्य ठेवला. तर आज शुक्रवार होता तर मग आदितीच्या बाबांनी कोळसे पेटवले, थोडं त्यांना बारबी क्यू करायची होती. आणि हे कबूतर महाराज रोज आमच्याकडे येतात, सकाळ संध्याकाळ बरोबर सकाळी सकाळी येतात आणि संध्याकाळी येतात. दुपारी पण थोडं कधी कधी आराम करतात, कधी जातात बाहेर. त्यांना मी थोडे थोडे दाणे टाकते तर मे बी त्या दाण्यांच्या आशेनं बिचार येत असणार. आणि इकडे तुम्ही बघू शकणार आमची बारबी क्यू चालू झाली आणि 1-5 मिनटं नंतर असं खूप काळोख झाला आणि असं खूप ढग दाटून आले, एकदम काळे काळे ढग आले होते. आणि इकडे मुलींची मस्ती चालू आहे. पडशील ग तशी आराम खुर्ची आहे का ते पडशील बेटा तशी नको, तुझे झाड पण तिच्या झाडावर जर पडले ना तुटून जातील, मुडून जातील. तर आज मस्त आदितीच्या बाबांनी आंब्याचा रस आणलेला होता, आंबे तर नव्हते म्हणून मार्केटमधून मँगोज ज्यूस मिळतो इथं, थोडा बरा असतो चवीला, माझ्यासारखा असतो बघा, आपल्याकडे जसा माझा मिळतो तसा. आणि यांचे मस्त कणूस वगैरे भाजणं चालू होते आणि ते चीज आहे ग्रिल करण्यासाठी इथं मिळतं, ते हे लोक चीज म्हणतात, पण मी जेव्हा खाऊन बघितलं तेव्हा मला पनीरसारखंच वाटलं. त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं की जर आपण याला मॅरिनेट केलं असतं छान तर आणखी याची चव वाढली असती, पण हे लोक काय करतात डायरेक्ट ग्रिल करतात त्याला. म्हणून म्हटलं चीज असलं, चीज लिहिलेलं होतं त्याच्यावरती, म्हटलं चीज जर असलं आणि मॅरिनेट केल्यानंतर वेगळंच काही झालं तर. पण आता नेक्स्ट टाईम जेव्हा आणेल तेव्हा मस्त त्याला मी मॅरिनेट करेन. मस्त पाणी देते. थँक्यू. हे बघा, हे झाडांना जसे याचे पानं दिसतात ते सनफ्लावर आहे, माझे सनफ्लावर मी आणलेलं आहे. आणि तुम्हाला दिसते हे मरत होते पण बघा आता मोठे याच्यात लावले तर बघा किती छान राहू राहिले, छान झाले. तर इथं मस्त आमचे जे कणूस आहे ते पण मस्त होत आहे, कणूस होत आहे अजून पूर्ण झालेले नाही. आणि जे चीज आणलेलं होतं ते झालेलं आहे. आज सुरुवातीला उपास याच्यावरती सोडणार, नंतर जर वाटलं काहीतरी तर मग झटपट काहीतरी बनवेल, कारण की मी थोडा राईस होता केलेला, मुलींचं थोडं झालेलं होतं खाणं, त्यांचं चालू होतं, खेळणं पण चालू होतं आणि खाणं पण चालू होतं. आणि गरम गरम खूप छान लागते आणि चेरी टोमॅटोबरोबर हे चीज जर खाल ना तर खूप छान लागते. मी नंतर चेरी टोमॅटो लावले त्याच्यावरती, मी कुठेतरी बघितलं होतं. तर हे चीज होतं ग्रिल केल्यावर, त्याच्यावरती टोमॅटो त्यांनी ग्रिल करून लावलेले होते आणि त्यांचा सॉस
इथल्या सॉसेसवरती माझा विश्वास नाही आहे, म्हणून मी आज कोणताच उपवास पण आहे, शुक्रवार पण आहे, म्हणून मी कोणताच सॉस घेतलेला नाही, कारण की बरेच असे सॉस असतात की त्यामध्ये एग असते, म्हणून म्हटलं नको आज कोणताच सॉस मी घेत नाही, तर मी फक्त असंच खाल्लं आणि नंतर कणूस वगैरे खाल्लं आणि एवढं आभाळ आलेलं होतं, आता एकदम काळोशार आणि एकदम आवाज करत होते, डग कडकड कडकड असा आवाज येत होता. एकदम 15 मिनटामध्ये काळी ढग आली आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं किती पाऊस जोरात आणि हवा पण त्याच्याबरोबर खूप होती आणि नंतर लगेच 5-10 मिनटामध्ये परत जसंचं तसं वातावरण झालं. तर मग आम्ही थोड्या वेळासाठी झाकून ठेवलेलं होतं, त्याच ग्रिलरला एक छोटंसं असं झाकण आहे, हवा वगैरे जास्त लागली की त्याच्यावरती झाकण पण ठेवता येते, तर त्याला थोड्या वेळ झाकून ठेवलं आणि नंतर मग पाणी वगैरे गेल्यानंतर परत मग चालू केलं. त्याच्यानंतर सर्व ते चीजसारखं आहे, ग्रिल चीज आहे, म्हणजे एकदम पनीरच आहे, ते पनीरसारखंच लागते चवीला पण. ते आम्ही भाजून थोडं खाल्लं आणि त्याच्यानंतर पापड वगैरे
आणि खूप छान असा इंद्रधनुष्य निघाला होता. आणि एकदम म्हणजे या काठा म्हणजे या बिल्डिंगपासून तर एकदम असा यू आकाराचा तो निघालेला होता आणि इतका सुंदर दिसत होता. आता कॅमेऱ्यामध्ये असा थोडा लाईट दिसतो आणि नाहीतर असा एकदम डार्क आणि पूर्ण असे कलर त्यामध्ये दिसत होते. सात रंग जे असतात इंद्रधनुष्याचे ते असे वेगवेगळे लाईट कलर त्यात दिसत होते आणि खूप छान असं नंतर वातावरण झालं होतं. तुम्ही बघू शकणार की थोड्या 10 मिनिटातच लगेच ऊन पडलं, त्याच्यानंतर पाऊस पण गेला, हवा पण गेली आणि मस्त असा इंद्रधनुष्य निघालेला होता. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा. बाय बाय.